हरिओम, माझं नाव सुप्रिया दोरी, मी शेरला उपासना केंद्रातून बोलते. आम्ही सगळे एकत्र असल्या म्हणजे आम्ही घरात सगळे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आमचं पुतणी वगैरे आमच्यावर असते, आम्ही अशी सगळी एकत्र असतो. एकदा माझी पुतणी अशी म्हणजे ते जाम असतात ना, ते जाम म्हणजे जाम असे आणाय म्हणजे ते झाड होतं जामचं, त्या झाडाच्या म्हणजे ते जाम काढूया म्हणून ती काढायला वगैरे गेली, तर ती काढायला त्या झाडाकडे गेली, तर झाडावर ते सगळे असे खूप डोंगळे वगैरे असतात ना, मुंग्या वगैरे मोठ्या मोठ्या, ते सगळे मुंग्या होते. तिला काय ते अजिबात कल्पना नाही, तिने आपले असे गेली उभी राहिली आणि ते असे झाड ती हलवायला लागले, तर झाड हलवल्यावर ते सगळे मुंग्या वगैरे तिच्या सगळे अंगावर पडले, सगळे अंगावर पडले. ती मग पूर्ण केसात वगैरे पूर्ण अंगावर केसात वगैरे असं झुक्काचं झुक्का तिच्या अंगावर पडलं. ती खूप घाबरली, पण तिच्या गळ्यात होतं लॉकेट, ते मग खूप घाबरली आणि ते लॉकेट असल्यामुळे ना तिला एक सुद्धा तो डोंगळा असतो ना, एक सुद्धा तो डोंगळा तिला चावला नाही. नंतर ती घरी आली, घरी आल्यावर म्हणजे सगळे वगैरे आता म्हटलं आता सगळे ते काय किंवा सगळे काय अंगाला चिकटलेले वगैरे होते ना, ते असे काढून काही येई ना, म्हटलं घरी जाऊन म्हणजे सगळे कपडे काढूया वगैरे आणि मग हे करूया, मग सगळे बाहेर वगैरे पडतील असं तिथं झालं. म्हणून आम्ही घरी वगैरे गेलो आणि घरी आलो तिचे कपडे वगैरे काढले, तर सगळे ते डोंगळे आले आणि कपडे काढले, फक्त तिला एक दोन डोंगळे फक्त चावले ना, ते एवढं तिचे लॉकेट कपडे काढता काढता ते लॉकेट तिच्या लॉकेट खाली पडलं, लॉकेट खाली पडल्यामुळे तिला फक्त दोन तीन असे डोंगळे चावले, बाकी एवढे डोंगळे अंगावर होते, लॉकेट असताना एवढे डोंगळे तिच्या अंगावर होते, पण एका सुद्धा डोंगळ्याने तिला काही कसली इजा केली नाही, म्हणजे तिला कसला त्रास झाला नाही बापूंच्या लॉकेटमुळे, ती म्हणजे बरी झाली एकदम, हे झालं बरं वाटलं तिला. हरिओम श्री रमा.